बाबांनो अशा पद्धतीने ह्या वगाचा निपांत झालाय, कोणी उठू नका, मी तुम्हाला नागाचं दर्शन देणार आहे। आणि बघा अशा पद्धतीने ह्या वगाचा निपांत झालाय बाबांनो, कारण आपले मुलं म्हणजे तुम्ही माझे भाऊ, जे माझ्या वयाचे आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या आई बापांना एक कवडी किंमत मोजतो। आणि एक अर्धा गुंड एक अर्धा चोऱ्या करणार, त्याच्याकडे दोन पैसे आले की आपण त्याला भाऊ 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 करत फिरतो। घरी आपली आई आपल्याला मारायला लागली की आपण त्याला मारतो नको बरं पाय बरं, बाप बोलायला लागला की बापाला आपण उलट बोलतो, तो भाऊ आपला कोणी असतो, भाऊ दादा तो साला हरामखोर आपल्याला मारा मारा काय करायला लावतो, चोऱ्या काय करायला लावतो, एखादी वेळे आपल्या हातानं बरामाटा खून काय होऊन जातो आणि आपल्या आयुष्या संमतीने तो आपला भाऊ दादा खेळतो। खोटे बाबांनो ये, तर आपल्या मुलांना त्यांच्यापर्यंत त्यांना बळी होऊ नका देऊ। आणि याच्यापर्यंत पुढं अजून कोणी आपल्या मुलांचा भाऊ दादा होणारा कोणी असेल तर आपल्या भावांनी सुधरून घ्यायचं, कारण या अशा लोकांमुळे आपलं आयुष्य होतो आणि आपल्या आई बापाचं स्वप्न ते लोक साकार करत नाही। ज्या टायमाला मुलगा होतो त्या टायमाला आई बाप पेढे काय वाट आनंद काय करतात, आणि तो मुलगा म्हातारपणाचा सहारा होतोय, त्या पहिले आई बापाचा म्हातारपणा सहारा होण्याच्या आधी तो मुलगा आपल्या हातातून त्याला कोणीतरी हिसकावून घेतात आणि आपले आई बाप आयुष्यभर रडतच राहतात, माफोऱ्या कुठे गेला माफोऱ्या कुठे गेला। संघ ज्या जैसा लाभ होता तैसा, दोस्त मित्र चांगले भेटले तर माणूस चांगला राहतो, दोस्त मित्र खराब भेटले म्हणजे दारू पाणी पितो किंवा रानरंडी करतो काही बेकार धंदे करतो। असं अरी माझ्या भावांना विनंती, असं अरी कोणी जाऊ नका, आपल्या म्हातारे आई बापांकडे लक्ष द्या। आणि आता बघा हे 17 17 18 18 20 20 30 30 वर्षाचे मुलं हे आयुष्य बर्बाद कसं होतंय, आता 2 मिनिट बघा। चला गाना गाना हॅलो ऑर्डर ऑर्डर, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले, निकाल आताच हाती आलेला आहे। आरोपी मंगिया हर्या नार्या या तिघांनी केलेला बलात्कार 376 खून 302 हे दोन्ही आरोप या तिन्ही आरोपीवर ते सिद्ध झालेले आहे। कोर्ट या तिन्ही आरोपीला म्हणजे हर्या नार्या आणि मंगिया या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावत आहे आणि सह आरोपी सरपंच याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावत आहे। द कोर्ट इज इन। मिलेश भाऊ चौधरी हे बोला सभागृहात मागे, मिलेश भाऊ चौधरी त्यांच्याकडनं ह्या वगाला 1 करोड रुपये भेटले, 1 करोड रुपये नाही 1 लाख रुपये वगासाठी आमच्या बाबांनो। आता बघा कार्यक्रमाचं एंड झालं बाबांनो, आता बघा सांगितल्याप्रमाणे आता मी तुम्हाला नागाचं दर्शन मी तुम्हाला देतोय। अरे पेटर कोण आलो कर बघा बाबांनो, ते नका शो आता हे नका शूट करू।